काही काही माणसं कधीच कोणाला चांगलं बोलू शकत नाही रंजाळे बाबा, कधीच नाही बोलू शकत, तोंडावर नाही माघारी नाही. एका गावामध्ये एक मूर्ख होता, अख्ख गाव त्याला वैतागून गेलेलं होतं, कारण ते ज्यावेळेस बोलल त्यावेळेस काहीतरी चुकीचंच बोलायचं. लोक त्याला सप्त्याला नेत नव्हते, त्याला पहिली चाल नव्हती, त्याला कधी कीर्तनाच्या तारखी नाही, त्याला कधीच काही भेटत नव्हतं. मला ज्यावेळेस बोलाल ना त्यावेळेस काहीतरी असं बोलायचं की लोकांच्या मनाला लागायचं. त्याच्या मित्राचं लग्न होतं, लहानपणी एकाच वर्गात शिकलो, सगळ्या गावाला चुलबंदा होता नो, पण याला पत्रिकाही नाही आणि याला आमंत्रण सुद्धा नाही. सगळं गाव नटून ठटून लग्नाला चाललं, हे बिचार एकटंच पारावर बसलेलं. त्याचा एक शेवटचा मित्र त्याचं शेतात काम चालू होतं म्हणून टू व्हीलरहून चाला याने आवाज दिला, ए दादा गाडी थांबव. ती गाडी थांबवली म्हणे, काबे ठीक आहे मी मूर्ख आहे मला माहिती आहे, मी चुकीचं बोलतो मला माहिती आहे, मी वाईट आहे मलाही माहिती आहे, अरे पण आम्ही दोघांनी एका ताटात खाल्लंय रे, लग्न काही परत परत होत असतात का, आणि मी मित्र आहे ना त्याचा जीवलग, मला कमीत कमी आमंत्रण हे बघ ना माझ्या डोळ्याने फक्त मला त्याचं लग्न बघायचं रे. ते म्हणे भाऊ मी मरल पण तुला माझ्या सोबत नाही ना, कारण तू जर काही रस्त्यानं बोलला तर लोक तुलाही मारतील मलाही मारतील. हा म्हणे मी तुला हे बघ तुझी शपथ घेऊन सांगतो मी काहीच बोलणार नाही, नुसतं खाईल आणि निवांत बसून राहील. नेमकं 2 वाजता गेला तिथं आणि ते वाघिणसा असतो आमच्या तिकडं, म्हणजे मुलगी येते तिला ते दागिने दिल्या जातात हळदीची साडी, मग ती परत चेंज करून त्याला आमच्या तिकडं वाघिणसा म्हणतात. त्याला तुमच्या तिकडं काय शब्द काही माहीत नाही. उन्हाळ्याचे दिवस होते, आता श्रीमंताचं लग्न होतं, चांगला मोठा माणूस होता, 2.5 एकर जमीन होती त्याच्याकडं, सर्वांना ए सी थंड कूलर वगैरे सगळं थंड पियायला काय आपलं ते थम्सअप वगैरे सगळं, आणि मग सर्वांना वरबापाने सांगितलं आलेल्या सर्व पाहुणे मंडळीने कृपया लगेच जेवून घ्या, आणि हे पहिल्याच पंक्तीत बसलं. जेवण वगैरे झालं, सर्व व्यवस्था होती, त्याला बिड्या द्याला तंबाखू तंबाखू पान वगैरे मसाला सगळी व्यवस्था झाली. हे पान खात सासरे पाकड गेला, म्हणजे नवरदेवाच्या बापाकडे गेला. नवरदेवाच्या बापाने याला पाहिल्यानंतर नवरदेवाचा बाप मनातल्या मनात विचार करू लागला, ही जड आलीच कशी, याला तर आपण आमंत्रण दिलं नव्हतं, हे आलंच कसं. जयरी नवरदेव म्हणे, जयरी जयरी जेवण झालं तुझं, हो हो. हे बघ तिथं समोर हॉल आहे, तिथं कूलर वगैरे लावलेले, तिथं सर्व व्यवस्था आहे, थंडीगार, आराम कर, 5 वाजता लग्न आहे. हा म्हणे ठीक आहे ठीक आहे, हो जातो मी. नवरदेव कुठे आहे? नवरदेव मारुतीच्या मंदिरावर. बर 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 बर. नवरी कुठे आहे? हे काय नवरीचं घर समोर आहे म्हणे. बर बर बर. आता किती वाजले म्हणे? म्हणे आता 2 वाजले. बर 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 बर. लग्नाला किती वेळ आहे? म्हणे 5 वाजताचं लग्न आहे. परत हा म्हणला, नवरदेव कुठे आहे? त्याचं बाप तू सांगितलं ना मारुतीच्या मंदिरावर आहे. नवरी कुठे आहे? म्हणे नवरी म्हणे तिच्या घरी आहे. आता किती वाजले? 2. लग्न किती वाजता आहे? 5 वाजता. यानं परत विचारलं, नवरदेव कुठे आहे? म्हणे म्हणे काय नाही हो, नवरदेव मारुतीच्या मंदिरावर आहे म्हणे. नवरी नवरी तिच्या घरी आहे. आता किती वाजले? 2. लग्नाला किती वेळ आहे? 5 वाजता लग्न आहे. अमन काव आणि 2 तासात जर या मंडपाला आग लागली तर बोललाच काही गरज आहे? बोललाच काही गरज आहे? काही गरज नाही ना. अरे जेवण केलंय तर पान बिन खाल्लं मुक, म्हणजे जिथं जाय तिथे पिढी लोका. म्हणून बोलत असताना बोला आमच्या अमोलचं स्टे रिंगटोन जे पहा, ऐसी वाणी बोलिए मन का आपा खो और उनको शीतल करे और आप ही शीतल हो कबीरा आप ही शीतल हो. प्रत्येक इंद्रियाद्वारे देवाचं चिंतन करा, म्हणून जिथं असनो जिथं श्वासो जिथं संगो जिथे इंद्रिया. आणि तुम्ही जर या इंद्रियाला सवय नाही लावली तर निश्चित तुमच्या जीवनामध्ये दुःख ठरलेलं आहे महाराज. म्हणून शुकाचार्य भगवान राजा परीक्षितीला सांगतात, राजा या मनावर विजय मिळवण्यासाठी मी 4 गोष्टी तुला सांगितल्या, जिथासनो जिथं श्वासो जिथं संगो जिथे इंद्रिया. जर एवढं करून जर मन माणसाचं स्थिर होत नसेल तर मन स्थिर करण्यासाठी सर्वात मोठा जर पर्याय काय असेल तर देव आहे. राधा राणीला एक भक्त सांगतोय, राधे ये मन बड़ा चंचल है कैसे तेरा भजन करूं, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए. सच कहता हूं मेरी
तकदीर बदल राधे नजरों से गिराना चाहे जितनी सजा देना चाहे जितनी सजा देना नजरों से जो गिर जाए मुश्किल है संभल पाना सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए जसं तो भक्त राधारानीला विनंती करतोय तसं नाथ बाबा सुद्धा माझे पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आहे आणि पांडुरंग परमात्म्याला सांगतात पांडुरंगा हे मन खूप चंचल आहे चंचलही मन कृष्ण सर्वात चंचल जर या जगामध्ये काय असेल तर ते मन आहे देवा आणि ते मन स्थिर करण्याचं सूत्र जर कोणामध्ये असेल ते तुझ्या हातात आहे म्हणून माझी तुला विनंती माझं भरकटणारं मन देवा माझे मन लागो तुझे चरणी
संसार व्यसनी पडू नये दी. संसाराचं खंडन पर्व साधू संतांनी केलेलं आहे महाराज. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी. कैसी सुख निद्रांतरोनी इंगळाच्या बा दुखाचे केने सुटले. जेत मरणाचे भले लोटले ते हे मृत्यूलोकी जगडले हाटे वेळेने. मग महाराज माझा बसणाऱ्या सर्व मायबापाला प्रश्न आहे, संसार खोटा आहे? पहिल्या दिवसाच्या कीर्तनकारापासून तर काल्याच्या कीर्तनकारापर्यंत महाराज लोक कंबर बांधून हेच सांगतात की संसार दुःख मूळो चहूकडे इंगळ. हे प्रमाण ऐकू ऐकू लोक असे हँग झालेले महाराज. आणि उठला की तो उठला की कीर्तन करतोच म्हणतो आया हे सो जायगा राजा रंग फकीर. मला एक कळत नाही मग एवढा कीर्तनकार बिंबीच्या देठापासून ओरडू ओरडू सांगतोय संसार खोटा आहे, संसार खोटा आहे, संसार खोटा आहे. मग बसणारे माणसं तर अशा माना हलवतात की असं वाटतं कीर्तन संपल्यावर का त्र्यंबकला जात आहे हे मला जाऊन वारी. मग एवढं सांगून सुद्धा तुमच्या लोकांच्या मनातला संसार कमी का होत नाहीये हा पहिला प्रश्न आहे. लक्ष देऊन ऐका बरं तुम्हाला काय सांगतोय. लक्ष देऊन ऐका, मी अर्ध्या तासापासून सांगतोय संसार खोटा आहे, संसार मिथ्य, जगत मिथ्य. हे सगळं सर्व शास्त्राने सुद्धा सांगितलंय, साधूने सांगितलंय, सर्व महात्म्याने सांगितलं, तरी सुद्धा तुमच्या मनातला संसार कमी होत नाही, त्यातले संस्कार कमी होत नाही. याचं कारण काय? नित्य व्यवहार संसाराशी आहे. कशाशी आहे? नित्य व्यवहार जर संसाराशी असेल तर त्या संसाराचे संस्कार तुमच्या आणि माझ्या अंतकरणामध्ये एवढे रुजू झालेले, त्यामुळे ज्ञानोबराय कोवी खर्च करतात विषय विषयाचा पडी पाडू. गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू. अरे तुम्ही संसार करता असं नाहीये, आपल्या बाप दादाने सुद्धा हेच कुठाने केले. अजमेला पण जमेला बाप मसना गेला, अजमेला पण जमेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. पंजा मेला बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू तोही तैसा झाला. पण एवढा प्रयत्न करून एवढं सगळं काही करून संसारातले संस्कार काही कमी होत नाही. याचं कारण नित्य व्यवहार संसाराशी आहे. रात्रंदिवस आपण मोबाईल चालतोय महाराज. आता सगळेच मोबाईल कसे निघले ते स्क्रीन टच निघले, बरोबर आहे का नाही? डायरेक्ट आपण दिवसभर असे बोट करतो काही रात्री झोपेत बी असं 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 करतात. दिवसभर संस्कार कशाचे? मोबाईलचे. मग दिवसभर मोबाईलमध्ये बोट घालणारा माणूस रात्री झोपेत बी असं वाटतं याचे का हातावून मार गेलं. मग आता अनादिकालापासून करत आलेले संसार एवढ्या सहज असहजी कसा खोटा वाटल? ऐका, पूर्वी माझ्याकडे गाडी नव्हती, त्यावेळेस मी एसटीने प्रवास करायचो, गरीब होतो. आणि मग कीर्तन संपल्यानंतर तिथले लोक थोडे प्रेमाचे होते. ते म्हणे दादा रात्री 11 नंतर आमच्या गावातून गाडी नाही, सकाळी 8 सकाळची बस आहे, तुम्ही सकाळी उठून नाश्ता करून जा, काही हरकत नाही. मी कपडे वगैरे काढले, लुंगी लावली आणि झोपायला गेलो. पण दोन बाजी टाकलेले होते, एका बाजीवर त्या घरमालकाचं पोरगं बसलेलं होतं आणि ते रात्री 1 काय करत होतं माहिती का श्रावण बाबा? असं असं करत होतो. मी म्हटलं रात्री 1 कोणत्या देवाचं भजन करत असेल? पण मी प्रवासानं थकलो होतो, कीर्तन करून मी अंगावर घेतलं आणि झोपलो. सकाळी 5 मी स्वच्छालयाला उठलो तरी त्याच्या पोराचा हाच दणका चालू होता. मग तो माझी श्रद्धा एवढी वाढली, म्हणलं मी कीर्तनकार असून कधी 5 देवाचं चिंतन करत नाही. हे पूर्ग रात्री 1 सकाळी 5 लोक देवाचं चिंतन करत होतो. मी पहिलं आंघोळ केली आणि त्याच्या वडिलाचं दर्शन घेतलं. म्हणलं धन्य माता पिता, किती भाग्यवान बाप हे हो. म्हणलं तुम्ही रात्री 12 सकाळी 5 लोक तुमचं पोरग देवाचं चिंतन करत होतं. त्याचा बाप माझ्याकडे पाहत होता. म्हणे महाराज माझं पोरग माझं शेचे तसल्या भानगडीत नाही म्हणे ते. म्हणजे आम्ही जे करतो ती भानगड वाटती रंजाळे बाबा लोकांना. म्हणजे तुम्हाला असं वाटतं यांनी धोत्र घातले, यांच्या शेंड्या आहे, म्हणजे बावळटे बावळे नाही, आम्ही अख्खा महाराष्ट्र बावळा केलाय. लोकांचा महाराज लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोनच रंजाळे बाबा असा खराब होऊन गेलेला आहे. मला एक छोटीशी मुलगी, तिचं नाव वैष्णवी आहे, दिवाळीमध्ये मग ती मला म्हणे, मला ती प्रेमानं बापू म्हणते, बापू मला तुमच्यासोबत यायचं म्हणे पुण्याला. दिवाळी होती म्हणलं खरेदी म्हणलं, मग आम्ही गेलो. आता सकाळचं वर्ष श्राद्धाचं कीर्तन संपलं, शेजारीच एक मॉल होता, म्हणलं चला मॉलमध्ये खरेदी करू. आता ती पळतच पुढे गेली, मी मागून धोत्रावर त्या मॉलमध्ये घुसलो तो तिथल्या त्या शंबड्या पोरी, चपट्या चुपट्या पोरी, हाफ कपडे घातलेल्या, त्या माझ्याकडं अशा पाहत होत्या. तिला असं वाटलं हे कोणतं पुसगावनं आलं काही कळत नाही. कारण धोत्रावाले मॉल, म्हणजे लोकांची मानसिकता अशी आहे की धोत्रावाल्याने मॉलमध्ये सुद्धा जायचं.
अहो चुकून एखाद्या वेळेस जर आम्ही एअरपोर्टला गेलो आमच्याच पैशाचं तिकीट असतं विमानाचं आम्हीच काढतो, तरी सुद्धा धोत्रावाला विमानतळावर पाहिलं तरी काही लोक आमच्याकडे अशा प्राण्यासारखे पाहतात, त्यांना वाटतं ह्यो प्राणी एअरपोर्टला कसा आला. आता तिनं खरेदी वगैरे केली सगळं झालं आणि माझा बोलायचा स्वभाव थोडा खूप प्रेमळ आहे ना समाधानदा खूप अति प्रेमळ आहे, त्याच्यामुळं मग मी तिची खरेदी झाली, बिल पे केलं, पैसे खिशातच होते, 35,000 रुपये दिले आणि आम्ही असं बाहेर निघायला लागलो. तो मॅनेजर सारखं माझ्याकडे पाहून हसत होता आणि हसण्याची पद्धती जी त्यांना वाटलं हे महाराज लोक झेंडे. मी म्हणलं दादा इकडे किती वर्षापासून काम करतो ह्या मॉलला तू? तो म्हणे महाराज 6 वर्ष झाले. म्हणलं बरं बरं, कसंपासून काम करता या मॉलला? म्हणे महाराज आम्हाला 2-3 महिने झाले. म्हणलं पेमेंट किती तुला? ती म्हणे मला एक म्हणे मला 8,000 आहे, एक म्हणे मला 9,000, एक म्हणे मला 12,000 आहे. आणि तुला किती आहे मॅनेजर? तो म्हणे 20,000. म्हणलं मूर्खाहो मला 1,00,000 रुपये रोज आहे. मी आमच्या गाईचं शेण काढायला ठेवू शकतो एवढा मोठा महाराज. हसायचं नाही बरोबर आहे का नाही? कीर्तनकाराकडे पाहून कोणी हलकटासारखं बघायचं? अरे आम्ही काही भिकाऱ्याचे पोर नाहीये महाराज, आमची माय ज्ञानोबर आहे, आमचा बाप पांडुरंग परमात्मा आहे आणि तो जगातला पहिला पाटील आहे महाराज. जंबू या दीपा माझी ए भिकाऱ्याचे लेकर नाही. मी तर माझ्या सर्व मित्रांना सांगतो साधा फोन सुद्धा वापरायचा नाही, आयफोन घ्या. तुमच्याकडे नसेल तर उसने घ्या आणि आयफोन घ्या. साधी गाडी घ्यायचीच नाही श्रावण भाऊ, इनोवा घ्या. काही लोक म्हणतात मोठी गाडी घेतली पाकिट भेटल, तुमचा विश्वास नाही तुमच्यावर. गाडी मोठी घ्या, पाकिट लोक देतील. बरोबर आहे का? अरे भ्रष्टाचार करणारे नालायक लोक जर मोठ्या मोठ्या गाडीत फिरतात आपण धर्माचा प्रचार करतो, आपण फिरू नये. भ्रष्टाचार करणारे जर हेलिकॉप्टर मध्ये फिरतात तर माझी तर इच्छा आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकऱ्याने हेलिकॉप्टर मधून कीर्तन केले पाहिजेत महाराज, कळलं पाहिजेत. हात जोडत होता तो. तो म्हणे महाराज माझं लेकरू छे 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 तसल्या भानगडीत नाही. म्हणे मी काय सांगतो, ही लोकांना भानगड वाटते. अहो मी म्हणलं रात्री 1 वाजल्यापासून सकाळी 5 वाजे लोक तुमचं पोरग देवाचं चिंतन करत होते. म्हणे महाराज माझं पोरग एकदाच मंदिरात गेलं, ते बी लग्नाच्या टायमाला, ते बी बुटं घालून गेलं होतं. म्हणे आम्हाला मग रात्री 1 वाजल्यापासून सकाळी 5 वाजे लोक तुमचं पोरग असं असं काय करत होतं? त्याच्या बापाने मला सांगितलं म्हणे महाराज आत्ता 10-12 दिवस झाले आमच्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन झालं म्हणे, आणि जेव्हापासून पोरग ग्रामपंचायतीला पडलंय तेव्हापासून झोपीत बी असं असंच करतंय म्हणे. आता विचार करा 10 दिवसाचं इलेक्शन जर तुम्हाला रात्री लोकांच्या पाया पडायला लावत असेल तर अनादिकालापासून करत आलेले संसार एवढ्या सहजासहजी कसा खोटा ठरेल महाराज? तो सत्यच वाटतो पण महाराज सांगतात संसार मिथ्ये. मी तर नेहमी सांगतो संसारामध्ये प्रयत्न करणं जगातला सगळ्यात मोठं अज्ञान आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे, हे जगद्गुरु तुकोबाईला ज्ञात होतं. म्हणून तुकोबाई सांगतात ओ देवा ऐका ना, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून ती मागम. सर्व साधू संतांनी नामस्मरण दुसरं सोडून दुसऱ्या साधनाला महत्व दिलंच नाही. हिची आमा करणे काम, बीज वाढवावे नाम,
बाकीचे साधन तुम्हा आम्हाला शक्यच नाहीये महाराज. यत फलम नास्ति तपसान योगेन समाधिन हा तत् फलम लभ्यते सम्यक कलोत हरी कीर्तन. तुलसीदास जी सांगतात कलियुग केवल नाम आधारा हो सुमिर सुमिर नर उतर ही पारा. कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर उतर ही पारा. कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है माता पिता बंधु भाई माता पिता बंधु भाई सखा वो हमारा है. वाह वाह. कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है. कृष्ण नाम प्यारा नाम के सहारे ब्रह्मा सृष्टि को रचाता है. समाधि में बैठे शंकर नाम को ही गाते हैं. नाम का प्रकाश लेके नाम का प्रकाश लेके सूरज चंदा तारे है. कृष्ण नाम प्यारा है गोपाल नाम प्यारा है. तुम्ही फक्त देवाला विनंती करा गड्याहो आणि तीही विनंती फक्त भगवत चिंतनाची करा. एक भक्त राधाराणीला किती गोड सांगतोय ऐका. ओ दिन भी आए तेरे वृंदावन में आए हम. ओ दिन भी विनवितो सकळ जना. तुकोबरण काय मागितले. कर जोडून थोर लहाना दानी तुले द्या मज दिना म्हणे तुके या बंधू राम म्हणा राम राम स्मरा आदी. लाहो करा गाट घाला मुळ बंदी सांडा वाऊ गिया उपाधी लक्ष लावू निरहा गोविंदिगा. बाकीचं तुम्हाला काहीच करायची गरज नाही. ना यज्ञाधिक कर्म करायचे ना कर्मकांड करायचं ना तीर्थाटन करायचं काहीच नाही. नाद बाबाचं तो महाराज एक वासुदेवच आहे. ना लगे तीर्थाचे
लगे दंडन मुंडन न लगे पंचाग्नी साधन. तुम्ही आठवा मधुसूदन म्हणून देवाचं चिंतन करा. वेळ नका वाया घालू मारा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. कधी देवाचं चिंतन करणार आहे. अल्पविष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजनासी उरले ते पाहेगा. कबीर महाराज सांगतात दिहुडा हो दो दिन का महिमान कब सुमरो गिरा बाल अवस्था खेल गवायो तरुण हुआ तो समय गवाया दिहुडा दिहुडा म्हणजे शरीर. दो दिन का महिमान अरे कब सुमरो गिरा. वेळ आहे तोपर्यंत जर देवाचं चिंतन केलं तर ठीक आहे. नाही जर चिंतन केलं तर मग महाराज सांगतात पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य भावे एक एक येऊनी कुटी कुटी फेरा मग लागे वारा. मनुष्य देहाचा आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलाय. आणि इथं येऊन जर देवाचं चिंतन केलं नाही तर मग तुकडोजी महाराज सांगतात जीवन गवा दिया गोष्ट सोडून दिली. पैसो के खातिर करता मिलावट नेकी और नीति को भूल गया. पैशासाठी मिलावट करायला लागला नेकी और नीति को भूल गया. तूने जीवन गवा दिया जिसे पाना था उसको तो खो दिया. म्हणजे एवढा गोड नरदे तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना महाराज. वेळ नका वाया घालू बरं. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. कोणता दिवस माणसाच्या जीवनामध्ये कधी येईल काही सांगता येत नाही. माझे जेवढे काही कीर्तनकार मंडळी आहे महाराज मंडळी आहे गायक वादक मंडळी आहे माझी सर्वांना विनंती आहे कोणावर जर दुःख आलं तर घरी काढू नका. आता दोन चार दिवसापूर्वी आमचे राजू महाराज थोरे चांगला मित्र माझ्या गाडीतून उतरला ताप होण्याचं ताप येण्याचं निमित्त झालंय. पॅरेलेचा झटका आला म्हणून ॲडमिट केलं. ताप एवढी वाढली की मेंदूमध्ये ताप गेली. ऑपरेशन करताना त्याचा मृत्यू झाला. कधी काय होईल काही सांगता येत नाही महाराज. रात्रंदिवस रोडवर फिरणाऱ्या जाती आहोत आपण. आणि माझी तरी विनंती आहे आम्ही गेल्यानंतर बरेचसे लोक रडू लागले पडू लागले. मी सर्व मित्र मंत्रमंडळींना म्हणलं रडण्यापेक्षा त्याला एक छोटीशी मुलगी महाराज 3 वर्षाची आणि त्याला एक 5 वर्षाचा मुलगा आहे. रडण्यापेक्षा माझा राजू लय चांगला होता आणि माझा मित्र होता आणि स्टेटस ठेवण्यापेक्षा त्या राजू महाराजांच्या लेकरांच्या खात्यावर जर प्रत्येक महाराजाने 2-2, 5-5 हजार टाकले तर ही जीवनातली खरी श्रद्धांजली ठरेल महाराज. कारण आज ती वेळ त्याच्यावर आहे उद्या ती तुमच्या माझ्या रडणार नाही. काय सांगता येतो महाराज. कधी कोण कोणत्या अवस्थेत कधी जाईल काही सांगता येत नाही. आणि मी तरी या मताचा महाराज आहे सुखामध्ये तुम्ही कोणाच्या नाही उभे राहिले तरी चालेल पण दुःखाच्या प्रत्येकाच्या उभे राहत चाला गडा. तुम्ही दुःखात एखाद्याच्या जर उभे राहिले ना तो जीवनभर तुमचे उपकार ठेवल. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे कधी काय होईल काही सांगता येत नाही. हे काळानं काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाख पाखरीत हे सरे क्षणभंगूर जीवन की कली का कल प्रात को खिली ना खिली. एवढा अवघड दिवस आहे. मग एवढ्या अवघड दिवसामध्ये जर थोडा वेळ देवाने मला तुम्हाला मला दिला मग देवाचं चिंतन करा. सावध सावधान वाचे बोला नारायण
वेळ नका वाया घालू. तुमच्या आणि माझ्या जीवनातलं पाप काय जर असेल तर एका मोठ्या महात्म्याच्या कीर्तनातून मी एक वाक्य ऐकलं, एक क्षण सुद्धा जर देवाच्या चिंतनाविना तुमच्या आणि माझा वाया जात असेल तर समजून चला बाकीची चर्चा ही पाप आहे तुमच्या जीवनातलं. काय आहे? पाप आहे. म्हणून प्रत्येकानं देवाचं चिंतन करा. नाथ बाबा सारखा महात्मा ज्या नाथ बाबाच्या घरी 14 वर्ष भगवंतानं कावडीनं पाणी भरलंय ते नाथ बाबा सुद्धा सांगतात की नामस्मरण घडो. नामस्मरणाला सर्वात मोठं प्राधान्य. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव, काहीच करायची गरज नाही, फक्त देवाचं चिंतन. हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण.